शनिवार को उमरेड करांडला पौनी अभयारण्य के कोही रेंज में एक बाघ की मौत हो गई है। नागपुर जिला मुख्य वन्य जीव सनगार्ड के एक प्रतिनिधि रोहित कारू का कहना है कि बाघ की निष्कर्ष जांच रिपोर्ट से पता चला है कि बाघ की मौत का कारण उसके शरीर पर लगी चोटें हैं। रोहित का यह भी कहना है कि शायद यह बाघ किसी दूसरे क्षेत्र से यहाँ अपना राज्य स्थापित करने आया होगा। कोई क्षेत्र में पहले से ही एक बड़ा वयस्क नर बाघ मौजूद था। माना जाता है कि पहले से क्षेत्र में मौजूद बाघ को किसी कारण से नए युवा बाघ से जूझना पड़ा और इस बीच नए बाघ की मौत हो गई। जानते हैं वास्तव में दोनों बाघों के बीच क्या हुआ है। मेल बाघ होता, नर बाघ होता, जैसे वह अंदाजे 22 महीने से होता। सरदार घटनेबद्दल जर अजून सांगितलं तर असं आमचा अंदाज आहे की त्या क्षेत्रामध्ये T22 म्हणून एक मोठा नर वाघ सतत फिरत असतो आणि तो त्याचा यज्ञ आहे। आणि हा वाघ जो मगन पावलेला आहे T17 शावक, तर हा जस्ट काही महिन्यापूर्वी आपल्या आईपासून विभक्त झाला होता आणि आपली नवीन टेरिटरी आपला नवीन क्षेत्र बनवण्याच्या प्रयत्नात होता। तर वाघांची इकोलॉजी अशी म्हणते की जनरली मोठे नर वाघ आपल्या क्षेत्रामध्ये दुसऱ्या कोणत्याही नर वाघाला हस्तक्षेप करू देत नाही। तर घटनास्थळी पोहोचल्यावर आणि शवाचा पंचनामा जेव्हा आम्ही करत होतो, डॉक्टर बिलाल अहमद, डॉक्टर चेतन पाटोड आणि डॉक्टर इलाही हे एक्सपर्ट डॉक्टरांची जी टीम होती NTCA SOP नुसार प्रोटोकॉल नुसार, तर असं निर्देशनात आलं की सदर मृत वाघाच्या शरीरावर नखाचे आणि दाताचे बरेचसे निशान दिसले। तर आणि एक दोन हाड सुद्धा त्याचे तुटलेले होते। तर त्याच्यावर आम्ही असा अंदाज लावला कारण असे जखमा आणि असा हाड तुटण्याचा प्रकार सहसा होत नाही जोपर्यंत कोणत्या मोठ्या वाघाशी दुसऱ्या नर वाघाशी त्यांची फाईट होत नाही।